नमस्कार, माझ्या खेड्यापाड्यातील सर्व मित्रांनो, पर्टिक्युलरली शेतकरी भाऊंनो, आतापर्यंत मी तुम्हाला दोन तीन गोष्टी पैशाची संच नेऊ नये म्हणून सांगितल्या आणि आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगत आहे की आपण जी काही बचत कराल ती सुरक्षित पर्यायामध्ये निवडा. आता तुम्ही म्हणाल आम्ही काही नोकरीवाडीला नाही आहे, पण तुम्ही जे काही सीझनल धंदे असतात जसे सण वार तसेच काही जोडधंदे, यातून जी काही बचत होईल ती सुरक्षित पर्यायामध्ये निवडा. जे सगळ्यात सुरक्षित मला वाटतं पोस्ट ऑफिस आहे, आणि जिथे पैसा जास्त सुरक्षित तिथे व्याज कमी असतो. म्हणून जेवढं व्याज जास्त तेवढी असुरक्षितता जास्त, हा ताळमेळ पाहून चार लोकांचा सल्ला घेऊन तिथे पैशाची गुंतवणूक करा. पैशाची गुंतवणूक सुरक्षित करा. आणि काय आहे की गुंतवणुकी कशाकरता करायची याची भरपूर कारणं आहेत, ती मी आपल्याला सांगेल. तसंच पैशाची बचत कशी करायची त्यावरही पुढे बोलेल. सध्या एवढं पुरेसं. मायसेल्फ रामदास खडलागळे.